गेल्या 7 महिन्यांपासून केवळ कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात येत्या आठवड्याभरात टप्प्याटप्प्यानं नॉन कोविड वॉर्ड सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी सीपीआरमधील सर्वच वॉर्डचं निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. सॅनिटायझर फवारणीनंतर प्रत्येक वॉर्डातील स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले असून हे स्वॅब निगेटिव्ह आल्यानंतर लगेचच नॉन कोविड रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानं सीपीआर रुग्णालय केवळ कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्यात आलं होतं. आता रुग्णांची संख्या कमी झाली असून सीपीआरमध्ये सध्या 70 ते 75 कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. नॉन कोविड रुग्णांची ससेहलपट होत होती. तसंच खासगी रुग्णालयात भरमसाठ बिल आकारणी होत असल्यानं सीपीआर रुग्णालय नॉन कोविड रुग्णांसाठी सुरू करावं अशी मागणी होत होती. त्यानुसार आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आणि जिल्हा प्रशासनानं सीपीआर रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांवर उपचार करावेत असे आदेश दिले आहेत. सीपीआरमध्ये एकूण 19 वॉर्ड असून या सर्वच वॉर्डांचं निर्जंतुकीकरण करण्याचं काम गेल्या आठवड्याभर सुरू होतं. या 19 वॉर्डांपैकी 14 वॉर्डांचे स्वॅबचे नमुने तपासण्यासाठी घेतले आहेत. स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर या वॉर्डात नॉन कोविड रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. सीपीआरमध्ये सध्या कोविडसाठी 450 बेड आरक्षित आहेत. त्यापैकी 225 बेड नॉन कोविड रुग्णांसाठी आणि 225 बेड कोविड रुग्णांसाठी ठेवण्यात येणार आहेत. येत्या आठवड्याभरात काही वॉर्ड सुरू होतील. दिवाळीनंतर सीपीआर रुग्णालय पूर्ण क्षमतेनं सुरू होण्याची शक्यता आहे.